येत असतात असा टॉपिक म्हणजे पॉवर सिस्टम आणि त्यातली त्या तेट सगळ्यात जास्त क्वेश्चन ज्याच्यावरती येत असतात त्याचा टॉपिकचं नाव म्हणजे ट्रान्समिशन सिस्टम बाळांना आता आपण ट्रान्समिशन सिस्टमला व्यवस्थित या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आता एक गोष्ट काळजीपूर्वक तुम्ही लक्ष जर दिली तर तुमचे इथले मार्क पक्के करून द्यायची जबाबदारी माझ्यावर बघा आता मी काय सांगतो एक एक गोष्ट टकाटक ताक करून घेऊयात आपण बघा ट्रान्समिशन सिस्टम हे ट्रान्समिशन सिस्टमच्या अगोदर आपण जनरेशन पाहिलं होतं इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन ज्याला आपण काय म्हणलं होतं ऊर्जा निर्मिती काय चला ऊर्जा निर्मिती ऊर्जा निर्मिती त्याच्यानंतर आपण दुसरं पाहिलं होतं इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन काय पाहिलं होतं इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन पॉवर जनरेशन ह्याचाच अर्थ हा असतो ऊर्जा निर्मितीचे अर्थशास्त्र कसलं शास्त्र अर्थशास्त्र कशाचं ऊर्जा निर्मितीचं अर्थशास्त्र हे अर्थ सगळं पाहिलं होतं त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा शिकायचा आहे ते म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर तुम्ही जनरेट केली इलेक्ट्रिकल पॉवर तुम्ही इकॉनॉमिकली जनरेट केली याचा अर्थ जे ती युनिट्सचा खर्च होता तो सुद्धा तुम्ही कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न केला त्यालाच आपण इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन म्हटलं होतं बरोबर आहे आणि आता यावरही भरपूर क्वेश्चन येत असतात परीक्षात सगळ्यात जास्त क्वेश्चन या इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशनवरती येतात लोड फॅक्टरचा क्वेश्चन खूपदा येतो डिमांड फॅक्टरचा क्वेश्चन खूपदा येतो तो किती आहे जास्त कमी दाल माल याल डेली ॲव्हरेज लोड मंथली ॲव्हरेज लोड इयरली ॲव्हरेज लोड त्याच्यानंतर मॅक्सिमम डिमांड कनेक्टेड लोड आणि वेगवेगळे असणारे डायव्हर्सिटी फॅक्टर डिमांड फॅक्टर लोड फॅक्टर कोइन्सिडन्स फॅक्टर हे सगळे फॅक्टर्स एक या इकॉनॉमिक्स मधल्या व्यतिरिक्त तुम्ही फॉर्म फॅक्टर फॅक्टर पॉवर फॅक्टर भरपूर गोष्टी बघितल्या तर म्हणून मी सांगतोय की फॅक्टरवरती बरेच क्वेश्चन्स येत असतात तर आपला हा वाला पोर्शन एकदम व्यवस्थित आणि सिस्टमॅटिकरित्या मी कम्प्लीट केला होता आता आज जे आपल्याला सुरू करायचं आहे ते याला लागून पुढचा कंटेंट आहे तो आपण व्यवस्थित या ठिकाणी समजून घेऊयात बघा आता काय आहे हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या काय म्हणतोय बघा इकडं आवाज येतोय माझा आता लक्ष द्यायचं मुद्दा आहे पुढचा तिसरा त्याला आपण म्हणत असतो ट्रान्समिशन सिस्टम काय म्हणायचं ट्रान्समिशन सिस्टम बाळांनो आता सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट आहे की तयार झालेली इलेक्ट्रिसिटी जी होती इकडे लक्ष द्या एलेवन के व्ही म्हणजे किती रे अकरा हजार ओल्ट किती अकरा हजार ओल्ट तर अकरा हजार ओल्टवरती जर जनरेटिंग स्टेशनपासून ते इकडं डिस्ट्रीब्युशनपर्यंत अकरा हजार ओल्टच जर का आणायचं ठरवलं तर इथं खूप मोठे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि ते म्हणजे लॉसेस खूप जास्त होऊ शकतात तर लॉसेस कसे जास्त होतील प्रॉब्लेम हा आहे की व्होल्टेज खूप कमी असताना पॉवर तर तुम्ही खूप मोठी पाठवताय जनरेटिंग स्टेशनपासून युटिलायझेशन युटिलायजेशनपर्यंत त्या केसमध्ये करंट हा खूप जास्त राहील कधी त्यावेळेस तुमचा व्होल्टेज खूप कमी असेल त्यावेळेस करंट खूप जास्त असेल करंट खूप जास्त असेल म्हणजे लॉस खूप जास्त असेल लॉस खूप जास्त म्हणजे आउटपुट काय होईल कमी येईल आउटपुट कमी येईल म्हणजे इपिशियाऐंशी कमी होईल काय कमी होईल इपिशियाऐंशी लास्ट म्हणजे वेस्टेज सरळ सरळ वेस्टेज काय होईल जास्त होईल बरोबर आहे आउटपुट म्हणजे त्याच्यापासून भेटणार आउटपुट आहे आणि इफिशियन्स म्हणजे कार्यक्षमता काय कार्यक्षमता तुमची काय होऊ लागली कमी होऊ मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला याचा प्रॉब्लेम कशामुळे झालाय कमी व्होल्टेज वरती इलेक्ट्रिसिटी पाठवल्यामुळे हा प्रॉब्लेम व्हायला आपल्या डोक्यात एकच असलं पाहिजे की जर का पॉवर आपल्याली कॉन्स्टंट ठेवायची आपण काही नाही तरी पण आपण काय आहोत व्हीआयपी आहोत आपण कोणाच्या बापाला कमीत का नाही आपण कसे आहेत व्हाय पी जर तुम्हाला पॉवर कॉन्स्टंट ठेवायची आणि व्होल्टेज तुमचं कमी आहे म्हणजे करंट खूप जास्त असेल ना तुम्हाला उलटं करावं लागेल उलटं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आता काय करायचं व्होल्टेज दर संसात ईप व्होल्टेज वाढवलं व्होल्टेज काय केलं वाढवलं पहिला मुद्दा काय होईल रे करंट कमी होईल काय होईल करंट कमी होईल वा वा दुसरं आय स्क्वेअर आर ज्याला आपण लॉस म्हणतो ज्याला आपण कॉपर लॉस म्हणतो कसला लॉस कॉपर लॉस आपण काय होईल कमी होईल कशामुळे झालं कळलं व्होल्टेज वाढलं करंट कमी झाला करंट कमी झाला लॉस कमी झाला वा मग आउटपुटचं काय होईल रे वाढल आउटपुट वाढलं म्हणजे इफिशियंशी पण वाढेल मग हेच तर आपल्याला करायचं आहे सगळ्यात महत्वाचं सोबत सोबत कंडक्टरची जी साईज आहे ना कंडक्टरची कंडक्टरची साईज सुद्धा डिक्रीज होईल कंडक्टरची साईज काय होईल कमी होईल कंडक्टरची साईज आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याकडे एकच पर्याय आहे करंट हा म्हणजे व्होल्टेज खूप वाढवावं लागेल व्होल्टेज खूप वाढवलं कंडक्टरची साईज कमी होईल कंडक्टरचा एरिया काय होईल कमी होईल त्यानंतर आणखी एक महत्वाचा आहे आय आर ड्रॉप आय आर ड्रॉप ड्रॉप जो आहे ना व्होल्टेज ड्रॉप तो सुद्धा काय होईल कमी होईल म्हणजे मोठ्या मोठे तौर पे आपल्याला काय लक्षात यायलय व्होल्टेज वाढवण्याचे भरपूर फायदे आहेत काय होईल भरपूर फायदे होतात आणखी एक महत्वाची गोष्ट हे सगळंच होत असेल तर ओव्हरऑल कॉस्ट सांगा ना ओव्हरऑल कॉस्ट जे आहे ते काय होईल कमी होईल मग आता मला सांगा बोर्डवर जे दिसतंय तुम्हाला कळलंय काय काय मुद्दा वोल्टेज वाढलं वोल्टेज वाढलं की करंट करंट कमी हो इल, कमी होईल झाला लॉस कमी होईल आउटपुट वाढल इफिशियन्सी वाढल इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता एफिशियन्सी वाढल कार्य करण्याची क्षमता वाढेल सिस्टमची इफिशियन्सी वाढल आय आर ड्रॉप कमी होईल आर ड्रॉप कमी होईल आणि कंडक्टरची साईज सुद्धा काय होईल कमी होईल हे सगळेच फायदे 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 होऊ लागले कशामुळं एका गोष्टीमुळं कोणत्या वोल्टेज वाढवल्यामुळं अगोदर काय प्रॉब्लेम होता व्होल्टेज कमी होतं म्हणून लॉस जास्त आउटपुट कमी इफिशियन्सी कमी हे सगळे कुठाने होईल होतं ना त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट करायचं असेल तर आपल्याकडे एकच गोष्ट आहे काय करावं लागेल आपल्याला व्होल्टेज वाढवावं लागेल एकदा का जर व्होल्टेज वाढलं रे वाढलं की काय होईल करंट कमी होईल आणि करंट कमी झाला की आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील करंट कमी झाला की आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हणून ऊर्जा निर्मितीच्या ठिकाणी पॉवर जनरेशनच्या ठिकाणी जनरली अकरा हजार ओल्ट तेरा हजार दोनशे ओल्ट पंधरा हजार आसपास वोल्ट बरोबर आहे किंवा एक बावीस हजार ओल्ट पर्यंत वगैरे इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी जनरेट केली जाते फार तर फार तेहतीस हजार ओल्ट पण मॅक्सिमम प्लांट हे किती हजार ओल्टचे असतात तयार करताना अकरा हजार ओल्टच्या असतात मग जर अकरा हजार ओल्ट जनरेट केलं जर अकराच हजार, हजार पाठवायचं ठरलं तर तिकडे लॉसेस जास्त होतील आउटपुट कमी येईल इफिशियन्सी कार्यक्षमता कमी होईल कंडक्टरची साईज हॅट टप्पू कंडक्टर लावा लागतील तुम्हाला छोट्या छोट्या कंडक्टरवर काम भागणार नाही याच्यासाठी एकमेव पर्याय आहे आपण करंट कमी करायचं वाढवायचं आहे कसं वाढल करंट कमी करायचं आहे व्होल्टेज वाढवायचंय व्होल्टेज वाढवायचंय कसं व्होल्टेज वाढल तयार वाड झालेला एलेवन के सप्लाय द्यायचा स्टेप अप ट्रान्सफॉर्मरला कशाला द्यायचा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर स्टेप स्टेपअप ट्रान्सफॉर्मर टेप ट्रान्सफॉर्मरला दिला की सप्लाय जे अकरा हजार होता त्याच्यापेक्षा तो जास्त होईल बरोबर आहे आता परीक्षेत कधी कधी क्वेश्चन येतो जर का जर का जेवढं व्होल्टेज जनरेशनचं होतं त्याच्यापेक्षा जर डबल व्होल्टेज केलं तर लॉस किती होईल तर लक्षात ठेवायचं लॉस हा त्याच्या वन फोर्थ होईल किती होईल वन फोर्थ होईल म्हणजे व्होल्टेज जर अकरा हजार वॉल्टचं तुम्ही बावीस हजार वॉल्ट केलं तर लॉस हा जेवढा आहे त्याला डिवायडेड बाय चार करायचं जेवढं उत्तर येईल तेवढा लॉस होईल त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल अकरा हजार ओल्ट जनरेट केलं आणि मी बावीस हजार ओल्ट त्याचं कन्वर्ट केलं स्टेप अप केलं तर पहिला लॉस जर लॉस जर शंभर वॅट असेल तर शंभर भागविले चार हा पंचवीसच वॅट राहील म्हणजे सरळ सरळ मोठ्या मोठ्या तोरपे एक गोष्ट लक्षात येते आपल्याला ओल्टे जसं जसं वाढतं तसा करंट कमी कमी होतो करंट कमी झाला लॉस कमी होतो लॉस कमी झाला आउटपुट वाढतं आउटपुट वाढलं कार्यक्षमता वाढते कंडक्टरची साईज कमी होते आय आर ड्रॉप कमी होतो मग काय सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे व्होल्टेज वाढवा 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 म्हणून ट्रान्समिशनमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्यासाठी एक चांगला टास्क काय आहे हायर व्होल्टेजला इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करायची असते कसल्या व्होल्टेजला हायर व्होल्टेजला जास्तीत जास्त व्होल्टेज वरती ट्रान्समिट करायची असते जर व्होल्टेज वाढवलं तर एवढे एवढे फायदे आहेत मग वाढवायचं व्होल्टेज का नको मग हे सगळं करण्यासाठी लागतील काही गोष्टी याच्यातले पार्ट्स किंवा काय म्हणतो याच्यातले मेन मेन समजा पार्ट्स ऑफ ट्रान्समिशन मेन पार्ट्स ऑफ ट्रान्समिशन पारेशन मधून महत्वाचे घटक पारेशन मधील काय महत्वाचे घटक आता पारेशन करायचंय तुम्हाला मधील महत्वाचे घटक महत्वाचे घटक मग सांगू शकता तुम्ही एक 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 आता इथं सांगा पहिला नंबरचा पोल ज्यांना आपण टावर म्हणतो काय म्हणायचं टावर किंवा त्यांनाच आपण पोल्स म्हणतो किंवा त्यांनाच आपण सपोर्ट सुद्धा म्हणू शकतात काय म्हणायचं सपोर्ट सुद्धा म्हणू शकतात हा झाला पहिला बरोबर आहे दुसरा कंडक्टर्स काय म्हणायचं कंडक्टर्स बरोबर तिसरा इन्सुलेटर्स काय इन्सुलेटर्स समजायला तिसरा इन्सुलेटर्स पुन्हा चौथा सांगा ना हा सबस्टेशन ट्रान्सफॉर्मर हे नाही बनवलो मी तर ट्रान्समिशन लाईन बद्दल बोलूयात आपण ट्रान्समिशन लाईन इथं टाकतो मी शब्द अजून सांगा ना प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स असतील आणखी रिले सर्किट ब्रेकर आयसोलेटर ग्राउंड वायर लाईटनिंग अरेस्टर लाइटनिंग ॲबॉर्बर लाईटनिंग डायव्हर्टर सगळं काही गोष्टी आहेत ना सिटी पीटी हे सगळं सगळे एक 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 गोष्टी आपण इथं मांडू शकतो बरोबर आहे मग सांगा आता पटपट पटपट पट, मी सांगू का प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स म्हणलं ते सगळं आलं ह्याच्यामध्ये प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स मग ह्याच्यात काय काय येईल रे बाळांनो चला सी टी आला पीटी आला रिलेज आले लाईटनिंग अरेस्टर आला लाइटनिंग ॲबर्बर आला लाइटनिंग डायव्हर्टर आला सर्किट ब्रेकर आला वेव्ह ट्रॅपिंग आला वेव्ह ट्रॅपिंग आला पुढं सर्किट ब्रेकर झाला आयसोलेटर झाले एटसेट्रा असं काहीतरी आलं आणखी बरच काही गोष्टी हे काय म्हणतोय सगळं झाल्यानंतर आपण एक काम करू ना मिसलिनियस करून टाकून याला मिस्लिनियस मिसलिनियस म्हणजे आपण इथे घेऊन टाकायचं आता एक एक, एक, एक गोष्ट घ्यायची आणि ती पुढं 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 चालत राहायचं चा। आता ट्रान्समिशन मध्ये एकच काम आहे इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करायची ट्रान्समिट करणारी जी गोष्ट असते बाळांना आपण त्याला कंडक्टर म्हणू शकतो का काय म्हणायचं त्याला कंडक्टर तर सगळ्यात जास्त महत्वाचं काय तसं सगळ्यालाच महत्व आहे पण कंडक्टर्स याला आपण मराठीमध्ये वाहक म्हणतो काय म्हणायचं वाहक कंडक्टर्स किती प्रकारच्या आणि काय गोष्टी आहेत आपण आता समजून घेऊयात ओके आता आपण शिकतोय काय कंडक्टर्स परीक्षेत हमखास याच्यावरती एखादा दुःखा क्वेश्चन परीक्षेत पडत असतो तुम्हाला माहित असलं पाहिजे कंडक्टर्स म्हणजे काय आता लक्षात घ्यायचं कंडक्टर्स भानगड समजून घ्या आता मुद्दा नंबर एक पहिला मुद्दा सांगतो कंडक्टर मध्ये महत्वाचे असणारे गुणधर्म काय असले पाहिजे तर मुद्दा नंबर एक त्याची कंडक्टिव्हिटी चांगली पाहिजे काय पाहिजे कंडक्टिव्हिटी चांगली पाहिजे किंवा जास्त पाहिजे कंडक्टिव्हिटी म्हणजे वाहकता काय म्हणू शकतो त्याला वाहकता म्हणजे करंट पास क करून नेण्याची क्षमता त्याची क्षमता काय पाहिजे जास्त पाहिजे वाहकता जास्त पाहिजे हे झालं पहिला आणि दुसरा एक महत्वाचा पार्ट तिथला सांगतोय त्याची टेन्साइल स्ट्रेंथ कसली टेन्साइल स्ट्रेंथ अरे टेन्साइल स्ट्रेंथचा अर्थ असतो मेकॅनिकल स्ट्रेंथ कसली मेकॅनिकल स्ट्रेंथ मेकॅनिकल स्ट्रेंथ सुद्धा कशी असली पाहिजे चांगली जास्त असली पाहिजे तर हे मेकॅनिकल स्ट्रेंथ भानगड का आहे अरे मजबूती तो कसा असला पाहिजे मजबूत असला पाहिजे मजबूत असला पाहिजे बरोबर आहे आता हे जास्त दोन महत्वाचे हे दोन गोष्टी जास्त महत्वाच्या काय काय कंडक्टिव्हिटी आणि टेन्साईल स्ट्रेंथ काय काय कंडक्टिव्हिटी आणि टेन्साईल स्ट्रेंथ तसाच कंडक्टर चांगला असतो बरोबर आहे काय काय महत्वाचं आहे कंडक्टिव्हिटी आणि टेन्स स्ट्रेंथ आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा चाललर चिल्लर गोष्टी महत्वाच्या आहेत पण जास्त महत्व कोणत्या गोष्टींना ह्या दोन गोष्टींना एखादा कंडक्टर आहे तुम्हाला सांगितलं तुम्ही कंडक्टर आणा तर तुम्ही काय बघताल त्याच्यात पहिली गोष्ट त्यानं कंडक्टिव्हिटी चांगली पाहिजे त्यानं करंट पास चांगला केला पाहिजे तर तो कंडक्टर चांगला हा झाला पहिला मुद्दा आणि बरं ठीक आहे कंडक्टिव्हिटी चांगली आहे आणि रोजच जर तुटत असेल ट्रान्समिशन लाईनचा कंडक्टर म्हणून काही कामाचा का तो नाही मग आपण दुसरी काय गोष्ट बघू तिथं अ स्ट्रेंथ म्हणजे काय असतं मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे काय असतं त्याची मजबूती ती पण कशी पाहिजे चांगली पाहिजे कसली पाहिजे चांगली म्हणायचं त्याला चांगली ओके आता ह्याच्यानंतर पुन्हा काही महत्वाची गोष्टी असणार की तिसरा लो क्वास्ट असली पाहिजे आता पैसे कमी होईल्यावर कोणाला वाईट वाटते चांगलंच आहे ना पैसे कमी लागले पाहिजेत बरोबर आहे बर चौथा मुद्दा अवेलेबिलिटी पण पाहिजे त्याची अवेलेबिलिटी अवेलेबिलिटीचा अर्थ काय अवेलेबिलिटी सुद्धा अवेलेबिलिटी जास्त हवे उपलब्धता काय म्हणायचं उपलब्ध नाही चांगलं असतं अवेलेबिलिटी जास्त पाहिजे काय पाहिजे अवेलेबिलिटी जास्त पाहिजे मला येतंय ते बघ ना इकडं उपलब्ध असं असतं ते उपलब्धता जास्त पाहिजे मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला बर या लय वर्ष झालं मराठी सुटून माझी चला आता सांगा कंडक्टिव्हिटी जास्त पाहिजे हा लय महत्वाचा टेन्शन स्ट्रेंथ खूप पाहिजे चांगली पाहिजे हा पण खूप जास्त महत्वाचा पैसे कमी असावेत कुणाला नको वाटतंय म्हणजे जा आपल्याकडे जास्त असावेत असं वाटतंय पण आपण जे विकत घेणार कंडक्टर त्याची कॉस्ट कशी पाहिजे कमी पाहिजे लो कॉस्ट आता लो कॉस्ट म्हणजे किंमत कमी येत हे बी मला येत आहे किंमत कशी पाहिजे कमी पाहिजे किंमत कमी पाहिजे मुद्दा क्लिअर झाला चालतंय की त्याला काय एवढं ठीक आहे किंमत कशी पाहिजे कमी पाहिजे मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला हो नाही मराठी ग्रामर बाळासाहेब शिंदे सर आहेत तुम्हाला भीष्म पितामा ऑफ महाराष्ट्र ठीक आहे तर हे किंमत काय पाहिजे कमी पाहिजे मुद्दा क्लिअर झाला हो नाही तसं त्याच्यानंतर त्याचं वेट कमी असलं पाहिजे वेट कसं पाहिजे कमी पाहिजे वेट मला येत आहे हे असे सोपे सोपे पै शब्द पाहिजेत आयुष्यात वजन काय पाहिजे कमी पाहिजे वजन पण काय पाहिजे कमी पाहिजे आणखी एक गोष्ट महत्वाची आहे तिथला बघा अवेलेबिलिटी झालं हा वाश झालं कंडक्टिव्हिटी झालं त्याची रेजिस्टिविटी लेस रेजिस्टिविटी पाहिजे लेस रेजिस्टिविटी लेस िटी म्हणजे रेजिस्टिव्हिटी कमी पाहिजे रेजिस्टिव्हिटी काय पाहिजे कमी पाहिजे त्या कंडक्टर मध्ये हे सगळे गुणधर्म आहेत असा कंडक्टर चांगला कसला कंडक्टर चांगला म्हणायचा त्याला काय म्हणायचं चांगला बरं तर सगळ्यात चांगला गुण दोन गोष्टी कोणत्या सांगितल्या मी कंडक्टिव्हिटी अँड टेन्सरी स्ट्रेंथ कळपर्यंत अरे हाव नाही मग आता एक एक एक, एक टाइपचे कंडक्टर आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला जाऊ का पुढं नक्की जायचं पुढं चलो आता पुढचा मुद्दा आहे टाईप्स ऑफ कंडक्टर्स काय म्हणलं मी टाईप्स ऑफ कंडक्टर्स टाइप्स ऑफ कंडक्टर्स आता जे आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये जे आहे ना जे टाईपचे कंडक्टर्स वापरतात तो वाला मुद्दा आपला सुरू होत आहे पण ह्याच्यात पहिला कंडक्टर असतो त्याला म्हणायचं सॉलिड कंडक्टर कसला कंडक्टर सॉलिड कंडक्टर याला मराठीत काय म्हणता येईल रे घन घनवाहक कसला वाहक घनवाहक पण त्याच्यापेक्षा सॉलिडच बरे काही काही गोष्टी इंग्रजीतच सोप्या असतात मराठीपेक्षा बरोबर आहे की नाही एकदा असंच झालं एक जणांना मला काय केलं एक ही दिला एक पेपर दिला मी ते पेपर बघत होतो सीचा होता तो एक बॅग आहे त्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे चेंडू ठेवलेले आहेत त्यापैकी पाच चेंडू अनामान धपक्याने उचलले मी म्हणलं हे अनामान धपक्याने अनामान धपक्याने वेगवेगळ्या रंगाचे चेंडू त्या बॅगमध्ये ठेवले तर आणि त्यापैकी पाच चेंडू अनामान धपक्याने उचलले आता म्हणलं कसं असतंय सहदेवने उचलले एक्स वाय ने उचलले म्हणजे ती नाव असेल अनामान धपके नावाचं मी म्हणलं याच्या घरच्याने असं का नाव ठेवलं असेल मग मी त्याला इंग्रजीमध्ये वाचलं तर त्याच्यात असं होतं रॅन्डमली पिक्ड रँडमली पिक्डचा अर्थ काय रँडमली म्हणजे अनामान धपक्याने अरे असं आहे का म्हणलं मला आधी नाव वाटलं ते अनामान धपक्या म्हणजे काही काही शब्द इंग्रजीचे सोपे येतं मराठीपेक्षा सुद्धा काही की नाही उग लगेच तिथं एडपटपणा करायचं का मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा त्याला काय अर्थ आहे आपल्याले काय शिक्षण घ्यायचं चांगल्या लेवलचं बरोबर मग जी पण लँग्वेज असो बरोबर आहे भावना समजण्यासाठी लँग्वेजची गरज नसते भावना समजण्यासाठी पुढच्याला पण मन असावं याची गरज असते पुढच्याला मनच नाही पुढच्याला मनच नाही ना आपण इकडे चाकून नसा कापो काप ह्याला काय अर्थ आहे आपल्या भावना समजण्यासाठी मी तर म्हणतोय भाषेचीच गरज नाही इशारो इशारो मी भावना समजतो त्याला काय गरज आहे बरोबर म्हणून भावना समजण्यासाठी कुठलीही लँग्वेज महत्वाची नाही लँग्वेज पेक्षा जास्त महत्वाचं आहे जो भावना समजून घेतोय त्याला मन असावं आणि मला वाटतंय तुमच्याकडे सर्वांकडे मन असेल असं समजून मी माझा छोटासा या ठिकाणी प्रयत्न करतोय आलाही लक्षात सगळ्या गोष्टी चलो आता लक्ष द्या बघा हे अनामान धपक्याने म्हणजे रँडमली मग मला सांगा इथं रँडमली सोप आहे ना अनामान धपक्यापेक्षा म्हणून काही काही शब्द इंग्रजीपेक्षा मराठीतले अवघड येतं काही शब्द म्हणून फार जास्त भाषेच्या नदी लागत बसायचं नाही आपल्याली कन्सेप्ट जास्तीत जास्त, जास्त, जास्त कळावेत जास्तीत जास्त मार्क्स घेऊन आपण चांगल्या चांगल्या ठिकाणी पोहोचावं एवढाच असलेला एक साधा माझा उद्देश असतो सॉलिड कंडक्टर म्हणजे घनवाहक तर ते चांगलं वाटत ना सॉलिड कंडक्टरच बेस्ट वाटतं पण ना सॉलिड कंडक्टरचा एक प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम माहिती आहे का तुम्हाला हे म्हणतं मी मोडेल पण वाकणार नाही काय म्हणतं हे मोडेल पण वाकणार नाही काय म्हणत मी मोडेल पण वाकणार नाही आता मला वाटते थोडक्यात कळलं सॉलिड कंडक्टर असत ब्रिटल कसलं असत ब्रिटल म्हणजे ठिसूळ कसं असतं ठिसूळ ठिसूळचा अर्थ काय रे तुम्ही कधी चिकी खाल्ली बरोबर आहे ते असे तुट असं थोडं हे केलं की तुटते ती बरोबर आहे आणि त्याला ठिसूळ म्हणायचं कोणतीही गोष्ट जी मोडते इझिली त्याला ठिसूळ म्हणायचं सॉलिड कंडक्टरचा एक प्रॉब्लेम काय आहे तो ब्रिटल असतो तो टफ असतो टफचा अर्थ काय रे हा हा काय म्हणता येईल कठोर कठोर असतो टफ असतो कठोर असतो बरोबर आहे बर तो रिजिड असतो रिजिड रिजिडचा अर्थ न बदलणारा म्हणजे त्याच्या मध्ये काही बदल ना ना का चा? आस्तो। माता बरे, आ, न होणारा असतो त्याला काय म्हणायचं रिजिड असतो आता रिजिड नसलं पाहिजे बरोबर आहे म्हणजे तुम्ही जर घरच्यांना म्हणले की मला काही झालं तरी हा हा आयफोन पाहिजेच आहे घरचे जर म्हणले की बाळा तो आयफोन ऐवजी एखादा थोडासा अँड्रॉइड घे किंवा एखादा आणखी आयफोनच घे पण थोडासा स्वस्तवाला घे तुम्ही जर म्हणले नाही ना मला हेच पाहिजे हे जर नाही दिला तुम्ही जगूच शकत नाही तर ते रिजिड झाला स्वभाव तर माणूस रिजिड नसावा माणूस रिजिड असावा का नसावा माणूस हा कसा असावा कंपेन्सेटेड असावा कंपेन्सेटेडचा अर्थ ऍडजस्टमेंट करणारा असावा ऍडजस्ट करता आलं तरच लाईफ आहे लाईफ इज अ कम्पेन्सेशन लाईफ म्हणजेच काय कंपेन्सेशन आहे तर हा सॉलिड कंडक्टर रिजिड असतो कसा असतो रिजिड असतो रिजिड म्हणजे त्याला मग मराठीत काय लिहिता येईल बघा कमी अधिक प्रमाणात काय म्हणता येईल कठोरच म्हणता येईल कमी अधिक प्रमाणात बरोबर आहे रिजिड म्हणजे न बदलणारा म्हणू मी न बदलणारा हे काही चांगलं नसतं थोडंफार कधी कधी बदलतो ना जावगे मोसम की तरा बरोबर आहे थोडंफार बदललं पण पाहिजे सिच्युएशन नुसार सिच्युएशन नुसार बदललं पण पाहिजे मॅच्युरिटी म्हणजे काय सिच्युएशन नुसार निर्णय घेता ये नाही दॅट इज कॉल्ड एज मॅच्युरिटी त्याला काय म्हणत असतो आपण मॅच्युरिटी म्हणत असतो मला सांगा हे रिजिड आहे ब्रिटल आहे टफ आहे बरोबर आहे आणि तिथं एकाच वाक्यात सांगितलं मॉडेल पण वाकणार नाही मग हा लेस फ्लेक्झिबल फ्लेक्जिबल आहे लेस फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल नसणे कळाले का मला काय म्हणायचं लेस फ्लेक्झिबल लेस फ्लेक्झिबल म्हणजे फ्लेक्झिबिलिटी नाही लवचिक नाही बरोबर आहे म्हणजे लवचिकता कमी यायची कशी आहे लवचिकता कमी आहे आणि मी काय म्हणतोय माणूस सुद्धा लवचिक असला पाहिजे बरोबर आहे जिवंत माणसाचे अवयव हे लवचिक असतात मेलेला माणूस काहीच करू शकत नाही मेलेला माणूस रिजेड असतो जिवंत माणूस लवचिक असतो व्यक्ती तोच आहे तो वारल्यानंतर त्याचे हातपाय एकदम टाईट होतात कडक होऊन जातात काहीच होत नाही पुढं हालचाल बी होत नाही हालचाल म्हणजे त्याला तर होणारच नाही पण आपण जरी करायचं म्हणलं ना तरी वाकत नाहीत हातपाय कशामुळे होतं माहिती काय हे तर त्याच्यातली जी लवचिकता फ्लेक्झिबिलिटी आहेत ना झिरो झालेली असते फ्लेक्झिबलच असलं पाहिजे जी, मग जिवंत माणसाचं लक्षण काय आहे फ्लेक्झिबल असतो तो फ्लेक्झिबल कळतोय थोडंफार ऍडजस्ट करणारा कम्पेन्सेट करणारा फ्लेक्झिबल तसा पाहिजे एखादा माणूस नाही मला असं जमतच नाही असं नसतं त्याला ज्याचं ज्याला लयच जमत नसतं ना तो जिंदगीत दोन टायमाचे भाकर पण नीट खाऊ शकत नसतो कारण त्याच्या आयुष्यामध्ये एक पण माणूस त्याला उरणारच नाही ना त्याला ऍडजस्ट करणारा कारण प्रत्येकानं काहीतरी फ्लेक्झिबिलिटी थोडीफार ठेवली पाहिजे रिजिड नसलं पाहिजे मग मला सांगा सॉलिड कंडक्टर जर ब्रिटल असेल टफ असेल रिजिड असेल कमी फ्लेक्झिबल असेल तर तो, तो इझिली स्ट्रिंग करता येणार नाही ना स्ट्रिंग करता येत नाही स्ट्रिंग करता येत नाही अर्थ करता येत नाही म्हणजे जे आपण मोठ्या मोठ्या पॉवर सिस्टमच्या टॉवर लाईनवरती जे असे इन्सुलेटरची स्ट्रिंग दिसतो त्याला खालून जे कंडक्टर चाललेला दिसतो का त्याला तिथं बांधणे टाय करणे किंवा त्याला तिथं फिक्स करणे म्हणजे स्ट्रिंग करणे तर तो, तो इझिली स्ट्रिंग करता येत नाही तो मोल्ड करता येत नाही जास्त मोल्ड होत नाही कारण तो फ्लेक्झिबल नाही ना जास्त काय होत नाही मोल्ड होत नाही मोल्ड होत नाही ह्याचा अर्थ काय होत नाही म्हणजेच वाकवता येत नाही मग असा कंडक्टर जो असतो ना लॉंग स्पॅन लॉंग स्पॅन लॉंग स्पॅनचा अर्थ सांगतो लॉंग स्पॅनला वापरत नाहीत बाळांना स्पॅन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला दोन कंडक्ट दोन सपोर्ट आहेत इथं एक सपोर्ट आहे इथं एक सपोर्ट आहे इथून ते इथपर्यंतचं अंतर म्हणजे स्पॅन नाही कळ इकडे बघ ना हे इथं एक सपोर्ट आहे इथं एक सपोर्ट आहे बरोबर आहे आणि इथपासून ते इथपर्यंत हे जे काय हे आहे बघा इन्सुलेटरची स्ट्रिंग मी तुम्हाला क्लिअर करून देतो हे सगळं आता हे बघा हे एक सपोर्ट दिसतोय हा एक सपोर्ट दिसतोय दिसतात दोन्ही सपोर्ट्स बर या सपोर्ट पासून या सपोर्ट पर्यंत हे दिसतं ना हे जे ब्ल्यू दिसतंय ते हे दिसतंय तुमचा क्रॉस आर्म हा पण आहे क्रॉस आर्म आणि हे जे दिसतंय ना हे हे दोन खाली आलेले ते असते इन्सुलेटरचे स्ट्रिंग आणि बाळांनो या इन्सुलेटरच्या स्ट्रिंगला इथून ते इथपर्यंत इत असा कंडक्टर असतो का काय असतो हा कंडक्टर असतो मग हे जे ह्याची जी लांबी असते ना लेंथ याला या लेंथला आपण बाळांनो म्हणत असतो स्पॅन तर हा अशा टाईपचा कंडक्टर तुम्ही लॉंग स्पॅनला वापरू शकत नाहीत आणि अशा टाईपचा कंडक्टर पॉवर सिस्टममध्ये सुद्धा जास्त वापरला जात नाही वापरला जातो कसा नाही वापरला जात अशा प्रकारे टाईप्स ऑफ कंडक्टरमधला पहिल्या नंबरचा कंडक्टर सक्सेसफुली कंप्लीटेड मला सांगा तुम्हाला कळलं कंडक्टर समजतोय कंडक्टरमध्ये किती गुणधर्म जास्त महत्वाचे सगळेच महत्वाचे तर पण जास्त महत्वाचे टूच म्हणायचं त्याला काय म्हणायचं टूच म्हणायचं कोणत्या कोणत्या टूच कंडक्टिव्हिटी आणि इन्साईल स्ट्रेंथ मेकॅनिकल स्ट्रेंथ मजबूती रेन्फोर्समेंट ओके ते हे जास्त महत्वाचं आहे तुम्हाला समजतं मी काय बोलतोय बर आता हे जर समजलं असेल तर टाईप्स ऑफ कंडक्टर मधला पहिला कंडक्टर कोणता कोणता मग आता जो दुसरा कंडक्टर असतो तो जास्त महत्वाचा आहे त्याचं नाव स्ट्रँडेड कंडक्टर कसला कंडक्टर चुकूनही याला स्टँडर्ड वाचायचं नाही बरोबर आहे काही लोक मनातल्या मनात विचार मनात करत असतील सरकडून चुकून बोलले काय नाही तो स्टँडर्डच आहे काय आहे तो yeah. स्ट्रँडेड तर हे भानगडक आहे स्ट्रँडेड स्ट्रँडचा अर्थ तुम्ही कुठली तरी तार बघितले असाल ना त्या ताराला असे मध्ये एक तारा असते दोन तारा असतात आणि बाहेरून त्याचे असे छोटे 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 तारा असतात एका एका ताराला आपण स्ट्रँड म्हणत असतो त्याला काय म्हणायचं त्याच्यामध्ये नंबर ऑफ छोटे छोटे एक बंच करून एकच बनवलं इज छोट्या छोट्या कंडक्टर तो स्टँडर्ड नाही तो स्टँडर्ड आहे काय आहे तो स्ट्रँडेड कंडक्टर आणि मी सांगतो नाईन्टी नाईन पर्सेंट लोक ह्याला वाचताना स्टँडर्ड कंडक्टर वाचतात बरोबर काय आहे तो कंडक्टर स्टँडेड कसला स्टँडेड कंडक्टर म्हणायचं असतं समजायला तुम्हाला इथपर्यंत बर आता बघा पुढचा मुद्दा मला नड कंडक्टर मध्ये पुन्हा दोन टाईप्स पडतात किती टाईप्स म्हणायचं असत्याला काय म्हणायचं टूच पहिला असतो होमोजिनियस होमोजिनियस दुसरा असतो हेटोरोजिनियस हेट्रोजिनियस ओके पण होमोजिनियसचा अर्थ सर्व स्ट्रँड्स ऑल स्ट्रँड्स हा काय ऑल स्ट्रँड्स तेवढे पण स्ट्रँड असतील आर ऑफ सेम मटेरियल सेम मटेरियल आता मला जे सांगायचे ते तुम्हाला इथं कळल सगळेचे सगळे स्ट्रँड कसे असतील ऑफ सेम मटेरियल सगळ्यांचा मटेरियल कसं असेल सेम मटेरियल असेल त्याला म्हणायचं होमो होमोचा अर्थ सेम होमो म्हणजे सेम हेट्रो म्हणजे वेगळे होमो सेम हेट्रो म्हणजे वेगळे मुद्दा क्लिअर झाला समजा याच्यामध्ये एक एक्झाम्पल येतं आणि ते एक्झाम्पल असतं ए ए सी काय ए ए सी ऑल अल्युमिनियम कंडक्टर्स ऑल ॲल्युमिनियम ऑल अल्युमिनियम कंडक्टर्स ऑल अल्युमिनियम कंडक्टर आता ह्याच्यात एक प्रॉब्लेम आहे आता सगळेच कंडक्टर असतील मग कसले असतील अल्युमिनियमचे असतील बघता इकडं येतात लक्ष बघा मी सांगतो काय असेल ते समजा हा ॲल्युमिनियम आहे ह्याच्या बहुतीचे सुद्धा सगळेच्या सगळे जेवढे दिसतात तेवढे काय असतील ॲल्युमिनियमचे सगळेचे सगळे काय आहेत ॲल्युमिनियमचे कंडक्टर्स आहेत आता ह्याचा एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा आहे की हा प्रॉब्लेम चालणार नाही ना आपल्याली ऑल ॲल्युमिनियम कंडक्टर कळायला हे एक, -एक दिसतं ना हे गोल छोटं छोटं गोल दिसतं त्याला स्ट्रँड म्हणायचं त्याला काय म्हणायचं स्ट्रँड म्हणायचं आणि हे सगळे स्ट्रँड कोणते आहेत अॅल्युमिनियमचे आहेत कशाचे आहेत अॅल्युमिनियमचे आता काय होतं ॲल्युमिनियमची चा, कंडक्टिव्हिटी चांगली असते कंडक्टिव्हिटी कशी असते चांगली नाही चांगली काय म्हणायचं त्याला चांगली कंडक्टिव्हिटी चांगली असते पण टेन स्ट्रेंथ कमी असते स्ट्रेंथ कमी असते तर हाऊ बर हे काय होईल ऐका फायदा बी सांगतो त्वटा बी सांगतो कंडक्टिव्हिटी अरे मी दोन गोष्टी जास्त महत्वाच्या सांगितल्या होत्या बोल ना कंडक्टिव्हिटी जास्त पाहिजे असते ना असते का असते बर पण प्रॉब्लेम काय टेन्साईल स्ट्रेंथ? टेन्साईल स्ट्रेंथ कमी असते मग असं कसं चालेल हे जमलं हो पण हे जमणार नाही ना स्ट्रेंथ कमी नाही चालणार ना मग आता ह्याला पर्याय काय किंवा असं जर कंडक्टर लावले सगळेच अल्युमिनियम एकत्र स्ट्रेंथ केले आणि बनवून टाकला कंडक्टरने दिला ट्रान्समिशन लाईनला लावून तर प्रॉब्लेम काय होईल सांगतो उन्हाळा आला उन्हाळा आला उन्हाळा आला की काय होईल अल्युमिनियम जे आहे ना त्याची लेंथ वाढायला ले लागेल म्हणजे काय पावल ते प्रसरण पावल काय होईल प्रसरण पावल ज्याला आपण एक्सपान्शन म्हणतो काय म्हणतो एक्सपान्शन तो ॲल्युमिनियम एक्सपांड होईल मग ॲल्युमिनियम एक्सपांड झाला की तो काय होईल त्याची लेंथ वाढल त्या कंडक्टरची लेन्थ वाढल लेंथ वाढली की सॅग वाढल टॅग करेंग सबका स्वागत आता शॅग काय मग जाता येता लोकांना शॅग घालावं लागेल तिथं कंडक्टरचा शॅग टॅग म्हणजे झोळ टॅग म्हणजे कंडक्टरचा झोळ मग प्रॉब्लेम काय लागला सगळेचे सगळे अॅल्युमिनियम असल्यामुळे कंडक्टिव्हिटी तर चांगली हो पण प्रॉब्लेम एक व्हायला की तिथली टेन्साईल स्ट्रेंथ कमी आहे टेन्साईल स्ट्रेंथ कमी ह्याचा अर्थ मजबूती कमी या आणि मजबूती कमी असल्यामुळे इकडं प्रॉब्लेम व्हायला की उन्हाळा आला तापमान वाढलं की अल्युमिनियम लांबायले बरोबर लांब लावलं लांबलं की त्याची सॅग वाढायला सॅग वाढला त्याचा ग्राउंड क्लिअरन्स कमी ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे जमिनीपासून कंडक्टरपर्यंतचं अंतर त्याला आपण ग्राउंड क्लिअरन्स म्हणतो तो काय व्हायला कमी व्हायला आहे मग लहान लहान चिल्ले पिल्ले लेकर त्याला झोका खेळतील कंडक्टरसोबत झोका मग किती मोठा होईल धोका बरोबर आहे मग ह्याला एकच पर्याय हे असं चालणार नाही हे झालं उन्हाळ्यातला प्रॉब्लेम हिवाळ्यात काय प्रॉब्लेम होईल टेम्परेचर खूप कमी होईल तापमान कमी झालं कॉन्ट्रॅक्शन होईल कॉन्ट्रॅक्शन होईल म्हणजे त्याला आपण आकुंचन पावन काय म्हणायचं त्याला आकुंचन पावन म्हणजे जी लेंथ होती त्याच्यापेक्षा लेंथ काय होईल कमी होईल मग कमी 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 होईल त्या कंडक्टरवरती ताण पडल मेकॅनिकल स्ट्रेन काय असते मेकॅनिकल स्ट्रेस वाढल स्ट्रेसचा अर्थ ताण तणाव त्याच्यावरती मेकॅनिकलचा स्ट्रेस, स्ट्रेस वाढला की एक दिवस कंडक्टर हिवाळ्यात आपल्याला सोडून जाईल तुटेल हिवाळ्यात सगळे ॲल्युमिनियमचे कंडक्टर जर असतील किंवा स्टँड्स असतील हिवाळ्यात तुटेल आणि उन्हाळ्यात लोळेल उन्हाळ्यात काय होईल लोळेल व्हाट इज उन्हाळ्यात लोळेल उन्हाळ्यात तो प्रसरण पाहून खाली जमिनीपर्यंत येईल किंवा आणखी थोडाफार खालीवर होईल बरोबर आहे आणि हिवाळ्यामध्ये तो काय होईल जास्त आखडला जाईल आणि तो तुटेल मग हे चालेल का चालणार आहे का नाही मग ह्याला म्हणायचं टाटा बाय बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम हॅपी जर्नी का बरं हे पण वापरून चालणार नाही हे चालेल का वापरून का बरं प्रॉब्लेम काय कळाले का टेम्परेचर वाढलं लोळेल टेम्परेचर कमी झालं तुटेल लहान लहान लेकर चिंगळे चिंगळे लेकर जाऊन झोका खेळतील त्याला बरोबर वर आहे झोका खेळतील पण धोका होईल ना म्हणून काय म्हणायचं म्हणून हा असा कंडक्टर वापरल्या जाऊ शकत नाही असा कंडक्टर वापरला जाऊ शकत नाही मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला वाह मग हाही नाही वापरायचा मग बेजारी काय सेट चालू आहे सगळी मग कोणता चांगला आहे ते कळण्यासाठी वाईट बी तर कळलं पाहिजे ना सगळेच लोक दुनियात चांगले, चांगले 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 आले तर मग चांगल्याला महत्व राहणार नाही ना काय महत्व राहील बरेच लोक भंगार आहेत दुनियामध्ये म्हणून चांगल्याला महत्व आहे ना सगळेच चांगले असल्यावर मग आपल्याले तेवढं महत्व राहणार नाही ना आपण काय करायचं वाईट असलं कुणी तरी ताण घ्यायचं का त्याचं जास्त घ्यायचा का नाही घ्यायचा का भरपूर वाईट आहेत म्हणून चांगल्याला महत्व आहे भरपूर लोक पापी आहेत म्हणून पुण्य करणाऱ्याला महत्व आहे सगळेच पुण्य करणारे आल्यावर आपल्याला काय महत्व आहे मुद्दा कळायला आहे म्हणून जे काही दुनिया चालली ना ती बॅलन्सड आहे काही प्रॉब्लेम नाही टेन्शन नाही घ्यायचं नाही तर लोक असेच आहेत नाही लोक तसेच आहेत नाही मॅडम मी आता पाहत असतो पोरं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवते तो आजच्या शिल्ला दिया तुने बरोबर आहे गमच्या गोष्टी असतात हा आता जशाच तसं मी पण वागणार अरे मग तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे मला स्टेटस एखाद्याचं दिसलं त्याच्यावरूनच कळतंय तू कोणत्या गोष्टीमध्ये सफर करतोय सध्या नेमकं त्याच्यासोबत काय धोका झालाय तिथं कळतं मला मी काय म्हणतोय रिका मग स्टेटसवर त्या असल्या गोष्टींचं प्रदर्शन करू नका ना काय तु, करायचं आपल्याला सोडून द्या अच्छा शिला दे ना तू तू दे ना सोडून बरोबर आहे उंच ठिकाणी जा ना आणि वरून बघ दुसरं काही भेटतंय का असं म्हणायला मी तुम्हाला अरे या तसं नाही दुसरं काय भेटतय का इन द सेन्स ज्याच्यात धोका झाला एखाद्यानं तू हे पैसे बुडवलेत आता थोडं उदाहरण चांगलं घेतो तू हे पैसे बुडवलेत पाच दहा हजार रुपये त्यानं धोका दिला तुला बरोबर आहे तू उंच ठिकाणी जाऊन आत्महत्याचा विचार करू नको ना उंच ठिकाण वरून बघ की इथून आपल्याला काही आणखी मोठं काही करता येते का नेहमी पॉझिटिव्ह बोलावं माणसानं जमलं ना असं असतं ते चला इथपर्यंत कळलं हे सगळं काही अरे हो नाही होमो चालेल त्याचा प्रॉब्लेम काय कळलं काय प्रॉब्लेम आयुष्यात त्याच्या बर समजा समजा हा चालणार नाही कारण काय आहे त्याचं की याचा टेन साईज ट्रेनचा सा प्रॉब्लेम आहे कशाचा प्रॉब्लेम आहे टेन साईज ट्रेनचा सा प्रॉब्लेम आहे बर आता ह्याच्यात दुसरं एक एक्झाम्पल घेऊन टाकू आपण दुसरं एक्झाम्पल ऑल स्टील कंडक्टर काय ऑल स्टील किंवा ऑल येस घेतो ऑल स्टील स्ट्रेंड्स सगळेच्या सगळे स्ट्रीट स्टीलचे जर ठेवले तर इथं घेऊत ना आपण इकडे बघ मधला पण स्टील आहे हा स्टील 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 येत आता हे सगळे स्टील असले की प्रॉब्लेम काय होतो बघ इकडे लक्ष दे देख इतर देख तुम रहा आहे ना तू बर आता बघ इकडं सगळेच सगळे स्टील येतं इकडे सगळेच सगळे अॅल्युमिनियम होते होमोचा अर्थ सेम होमोचा अर्थ सेम मग सगळं स्टील असेल ह्याच्यात काय होईल बघ इकडं ह्याच्यात काय होईल इकडे लक्ष दे बर का कंडक्ट असं असं नसते बोलायचं टेन साईल स्ट्रेंथ म्हणायचं काय म्हणायचं टेन साईल स्ट्रेंथ टेनसाइल स्ट्रेंथ चांगली आहे भरपूर मजबूत आहे ते बरोबर आहे पण कंडक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे कंडक्टिव्हिटी काय आहे कमी आहे मग मला सांग कंडक्टिव्हिटी कशी कमी मग हे तरी चालेल का हे चांगले हो काय ये बरो हे बरोबर आहे पण हे चालणार नाही ना मग आता ह्याला एकच पर्याय एकाकडे हा गुणधर्म आहे तर दुसऱ्याकडे तो, तो गुणधर्म आहे दोघांना एकत्र आला आणि तिसराच तयार करा त्याचं नाव ए सी एस आर कंडक्टर त्याला काय म्हणायचं सम स्ट्रँड्स इकडं काय असेल रे सम स्ट्रँड्स ऑफ वन मटेरियल काही स्ट्रँड्स कसे असतील एका मटेरियलचे अँड सम स्ट्रँड्स कम स्ट्रेंड्स ऑफ अनादर मटेरियल अनादर मटेरियल मला वाटतं तुम्हाला चांगलं कळलं हे ना मटेरियल काही स्ट्रँड जे असतील ते कशाचे असतील एका मटेरियलचे आणि काही स्ट्रँड कशाचे असतील दुसऱ्या मटेरियलचे ह्याच्याहून आपल्याली काय बोध झाला बोध काय झाला की सगळेचे सगळे सेम घ्यायचे नाही तर काही वेगळे घ्यायचे आणि काही वेगळे घ्यायचे त्यांना काय होईल मग ह्याच्यातलं एक चांगलं एक्झाम्पल सांगू तुम्हाला एक्झाम्पल एसीएसआर कंडक्टर कसला कंडक्टर एसीएसआर कंडक्टर बाळांनो कित्येक वेळा हा क्वेश्चन येतो सगळ्यात जास्त महत्वाचा जर असेल कंडक्टर मध्ये तर एसीएसआर कंडक्टर असतं बरोबर आहे चला अल्युमिनियम कंडक्टर कसला कंडक्टर कंडक्टर बरोबर आहे स्टील रेनफोर्स्ड स्टील रेनफोर्स आता सांगा तुम्हाला कळलं का ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स आता रेनफोर्सचा अर्थ मजबूती रेनफोर्सचा अर्थ मजबूती ॲल्युमिनियम कसासाठी वापरायचा कंडक्टर म्हणून वापरायचा आणि स्टील कशासाठी वापरायचा मजबूती म्हणून वापरायचा दोन्ही उद्देश साध्य झाले का नाही खरं सांग कस काय ऐका हा मधला जो असतो तो स्टील मधला जो असतो तो स्टील हा आणि बाहेरचा जो असतो तो अल्युमिनियम आला लक्षात आता मधला स्टील बाहेरचा अल्युमिनियम मी इथं लिहून टाकतो हा आहे अल्युमिनियम आणि हा मधला काय आहे स्टील हा आहे स्टील आता मला सांगा ह्याच्यात काय बोल ना कंडक्टिव्हिटी जास्त किंवा चांगली आणि ह्याच्यात टेन्साइल स्ट्रेन बोल ना टेन्साइल स्ट्रेन जास्त मग मा आता मला सांग हाही तुझा, तुझा उद्देश ना हाही तुझा उद्देश सिद्ध झाला का नाही मी तर जशी हेडिंग टाकली तसे पहिले दोन मुद्दे लिहून दिले हेही चांगलं पाहिजे आणि हेही चांगलं पाहिजे दोन्ही चांगला असेल तर मटेरियल चांगलं असतं किंवा ते कंडक्टर चांगला असतो मग ह्याच्यावरून आपल्याला काय सिद्ध झालं रे आर कंडक्टर हा एकमेव ट्रान्समिशन लाईन मध्ये चांगला असणारा कंडक्टर आहे आता सांगा कळलंय का कट कळ ओ नाही कळलंय बर हे कळलं याला म्हणायचं आर कंडक्टर आता नेहमी काय करायचं नेहमी जे आउटर असणार आउटरचा अर्थ बाहेरचे 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 काय असणार अॅल्युमिनियम कसे असणार ॲल्युमिनियम आणि ते नेहमी संख्येनं जास्त असणार संख्येनं जास्त असणार मुद्दा क्लिअर आहे का कोण आहे मग कंडक्टरचं मूळ काम करंट पास करून नेणे ना सप्लाय वाहून नेणे ना मग त्याचं मूळ काम काय आहे कंडक्टिव्हिटी मग कंडक्टिव्हिटी जास्त पाहिजे असेल तर अॅल्युमिनियमचे स्ट्रँड सुद्धा जास्त स्ट्रँड म्हणजे बारीक बारीक एक एक ताराला आपण स्ट्रँड म्हणत असतो मला वाटतं तुम्हाला कळत आहे समजले ना जायचं पुढं बरं जे इन्नर इन्नरचा अर्थ मधले आतले आतील असतात ते कसे असतील स्टीलचे ते संख्यानं कसे असतील रे ते संख्यानं कमी असतील मी जर असं लिहिलं मी जर असं लिहिलं सात बाय तीस किंवा किंवा तीस बाय सात तारतक आहे सात असतील स्टीलचे किती कळत फास्ट कस काय मी शिकवलो म्हणून थँक्यू कळक हे एकदम टकाटक होईल एकदम भारी हमखस परीक्षेत येणारे प्रश्न आहेत ह्याच्यातून आता आपला जो प्रॉब्लेम होता सॉलिड कंडक्टरचा हिसूळ ब्रिटल मोडेल पण वाकणार नाही टपय आहे दगड माती बरोबर आहे तोही इथं सॉल्व्ह झाला बरोबर आहे ऑल अल्युमिनियम कंडक्टर किंवा ऑल स्टील कंडक्टर बघा आता पुढं जर बघितलं तर इथं हे सगळं समजलं असेल तर याच्यापासून एक आणखी पुढची गोष्ट येते हे ये कळलं ना एसीएसआर कळ एकदा एसीएसआर कम्प्लीट करून देतो तुमचा चांगल्या लेवलला सांग मला आता एस चा फुल फॉर्म तुला माहीत आहे का सांग ना अल्युमिनियम कंडक्टर स्टील रेन फोर्स्ड मुद्दा कळला ना बर आता ते सगळं काही कळलं असेल तर तुम्हाला एक कन्सेप्ट अजून सांगायचं आहे कित्येक वेळा परीक्षेत हाही क्वेश्चन आलेला आहे तर नंबर ऑफ ट्रेंड्स काढा म्हणून एक फॉर्म्युला येत असतो परीक्षेत तो फॉर्म्युला तुम्हाला माहीत असला पाहिजे तो, तो फॉर्म्युला आहे थ्री एन स्क्वेअर मायनस थ्री एन प्लस वन काय माहीत पाहिजे आणि एक डायमीटरचा एक क्वेश्चन परीक्षेत नेहमी येत असतो तोही माहीत असला पाहिजे तुम्हाला डायमीटर काय म्हणलं मी डायमीटर हा जो असतो कॅपिटल डी इक्वल टू टू एन मायनस वन इन टू स्मॉल डी तर हे भानगड काय एकदा सांगा तरी बर एन म्हणजे लेयर्स किती लेअरचा कंडक्टर आहे तो ठीक आहे स्मॉल डी म्हणजे डायमीटर डायमीटर ऑफ इच स्ट्रँड इच स्ट्रँड एका स्ट्रँडचा डायमीटर बरोबर आहे कॅपिटल डी म्हणजे ओव्हरऑल डायमीटर काय ओव्हरऑल डायमीटर म्हणजे कंडक्टरचा डायमीटर ओव्हरऑल डायमीटर हे कळाले का तर आता एक नंबर ऑफ स्ट्रँडचा क्वेश्चन तुमचा मी क्लिअर करून देतो परीक्षेत क्वेश्चन येत असतो समजा समजा ना तीन लेअरचा एक कंडक्टर आहे किती लेअरचा तीन लेयरचा मी इथं क्वेश्चन देऊन टाकतो तीन लेअरचा कंडक्टर आहे तर तर नंबर ऑफ स्ट्रँड्स किती स्ट्रँडचा अर्थ कळला ना रे स्ट्रँड्स इक्वल टू क्वेश्चन मार्क अरे स्ट्रँड्स म्हणजे बाळांनो हे।, हे 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 ए, एक एक दिसतंय का हे चिंगळ चिंगळ बारीक बारीक ते त्या तारांना स्ट्रँड म्हणायचं तर मग इथं किती दिसत आहेत तुम्हाला आता सात दिसत आहे ना सात तर हे अंदाजे ड्रॉ केले ना आपण त्याला काय कॅल्क्युलेट केलं नाही आता जर तुम्हाला लेअर जर किती लेअर घेतले इथं तीन लेअर घेतले आणि तीन लेअर जर असतील तर नंबर ऑफ ट्रेंड्स किती हा क्वेश्चन विचारला जातो तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे सांगा मग यांची किंमत किती रे तीन मग इथं एकदा ट्रेंड्सची संख्या आपण काढून घेऊयात सांगा बरं थ्री इंटू थ्री स्क्वेअर बरोबर आहे मायनस थ्री इंटू थ्री प्लस वन सांगा नाही तर काय येईल ते बोल रे तीन गुणविले नऊ मायनस तीन गुणविले तीन म्हणजे नऊ प्लस एक बरोबर आहे तर मग सत्तावीस सत्तावीस मायनस नऊ किती झाले अठरा प्लस एक टोटल नंबर ऑफ स्ट्रँड आले एकोणावीस आता सांगा मला तीन लेयर असतील तर स्ट्रँड किती येतील एकोणावीस दोन लेअर असतील तर किती येतील रे थ्री इंटू टू स्क्वेअर किती झाला सात येईल मग बघा ना आलते कित ना किती लेअर येते एक दोन लेअर सात स्ट्रँड आले ना इथे किती येतं सात स्ट्रँड आले ना सात येते का बरोबर कन्फर्म चालेल तर मग बरोबर आहे मग इथं पण सात स्ट्रँड आले ना चला अंदाजे बी ड्रॉ केलं तरी बी बरोबर चाल म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायच्या आयुष्यात जर आपण सत्य मार्गाने चालायला लागलो मेहनत भरपूर करायला लागलो तर आपण काही पण केलं तर लात मारेन तिथं पाणी काढण्याची ताकद आपल्यात तयार होत असते फक्त कोणावरही अन्याय करायचा नाही कधीही कोणाला वाईट वाकड्या नजरेनं बघायचं नाही कोणावरती जळायचं नाही यू अ टाइम टू इम्प्रूव्ह देन देर इज अ नॉ टाईम टू क्रिटिसाइज ऑदर्स स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठं होण्यासाठी एवढा वेळ द्या की तुमच्याकडे वेळच उरला नाही पाहिजे दुसऱ्याबद्दल बद्दल वाईट बोलायला सुद्धा क्लिअर झाला चला होमोजिनियस हेट्रोजिनियसचा कन्सेप्ट बघितला सात तीस तीस साताने हे सगळं काही बघितलं नंबर ऑफ ट्रेंड्स आता परीक्षेत आणखी एक क्वेश्चन आला होता लास्ट टाइम ट्रान्सकोला ला। माहित असावा पाच लेअर्स असतील तर नंबर ऑफ ट्रेंड्स किती काढू शकता का एकदा रे थ्री इंटू पाच चा स्क्वेअर मायनस थ्री इंटू पाच प्लस एक बोल ना थ्री इंटू ट्वेंटी फायव्ह मायनस पंधरा पंधरा प्लस एक पंचाहत्तर मायनस पंधरा साठ प्लस एक एकसष्ट नंबर ऑफ स्ट्रँड आले ते एकसष्ट तुम्हाला जमलं का नाही परफेक्ट झाले एकदम टकाटक आता मला सांगा अॅल्युमिनियमचे स्ट्रँड किती काढायचे असतील ते येतील का शंभर टक्के येतील त्याचा डायमीटर आता काय करतात त्यान की कधी कधी काढा म्हणतात कॅपिटल डी काढायचा आहे तर नंबर ऑफ लेअर पण देतात आणि छोटा डी पण देतात छोटा डी छोटा डी अरे भाऊ तुला फॉर आठवतं का फॉर मुला आणि फॉर्मुली मुली इकडे लक्ष द्या कॅपिटल डी इक्वल टू टू एन मायनस वन इन टू डी इंटू काय डी हे जर असा असेल तर देताना ते एन नंबर ऑफ लेयर्स पण देऊन टाकतात ना समजा तीन दिले ओके आणि समजा तुमचा डी हा जो स्मॉल डी आहे स्मॉल डू डी दिला समजा तीन तीन सेंटीमीटर देऊन टाकला तीन तर तुम्ही काढू शकता का नाही कॅपिटल डी कोल बरं कसं काढशील डी इक्वल टू टू इंटू थ्री मायनस वन इंटू थ्री किती येईल रे उत्तर याच सहा मायनस एक इंटू तीन इक्वल टू पाच इंटू तीन इक्वल टू पंधरा सेंटीमीटर इतका डायमीटर आला त्याचा पूर्ण म्हणजे एका स्ट्रँडचा दिला ना तुम्हाला एका स्ट्रँडचा दिला एका स्ट्रँडचा दिला ना पण से तीन सेंटीमीटर बरोबर आहे तर आपल्याला पूर्ण सगळे स्ट्रँड एकत्र केले लेअर किती तीन घेतले आपण तीन लेअर असताना स्ट्रँड किती होते अरे आता आपण काढलं ना रे बाळांनो सांगा ना मला कुठे गेलं ते हा का ही काय आहे ना रे एकोणवीस एकोणावीस स्ट्रँड चालते मग आता एका जर ह्याचा स्ट्रँडचा डायमीटर दिला छोटासा डी छोटा डी तर तुम्ही ओव्हरऑल डी ओव्हरऑल डी म्हणजे पूर्ण स्ट्रँड एकत्र केल्यानंतरचा डायमीटर काढायला विचारला तुम्हाला आला ना काढता काही टेन्शन आहे का बऱ्याचदा काय करतील पोरं इथं चुका करू शकतात काय चुका करू शकतात की त्याच्या डायमीटरला मल्टिप्लाय करून टाकतो मग त्याचं ऑप्शनमध्ये असतंय आणि मग ते उत्तर चुकतंय आणि ऑप्शनमध्ये असलं की आपल्याला कॉन्फिडन्स येतो फुकटचा बरोबर आणि एवढं झालं की ह्याच्यावरती आणखी एक प्रकार राहिला ह्याच्यातला कंडक्टरचा तो झाला की कंडक्टर ओके झाला त्याचं नाव असतं बाळांनो बंडल्ड कंडक्टर कसला कंडक्टर आता हा लय महत्वाचा आहे बंडल्ड कंडक्टर हे भानगड तर समजून घ्या एकदा दोन मिनिटात बंडल कंडक्टर पण टकाटक करून देतो कसा करून देतो टकाटक करून देतो मग बंडल्ड कंडक्टर म्हणजे नेमकं ने काय ऐका आता बंडल कंडक्टर तुम्हाला शिकवतो बंडल कंडक्टर शिकवतो समजा एखाद्या माणसाकड एक पाचशे रुपयाची नोट आहे तर लोक त्याला म्हणतात का त्याच्याकडं आहे बंडल आहे नाही एक असेल तर त्याला एकच म्हणायचं पण ज्या वेळेस त्या पाचशे पाचशेचा असा मोठा गाठा असेल आपण काय म्हणतो त्याच्याकडं पैशाचं बंडल आहे बरं पैशाचं बंडल आहे बंडलचा अर्थ काय ग्रुप ऑफ सेम थिंग इज नोन एज बंडल ग्रुप ऑफ सेम थिंग्स इज नोन एज बंडल मग आता काय करायचं एसीएसआर कंडक्टर म्हणजे एक घेतलं ज्याच्यात नंबर ऑफ ट्रेंड्स येत असे एसीएसआर कंडक्टरचा ग्रुप करायचा दोन तीन चार जे काय असतील ते टू और मोर देू एसीएसआर कंडक्टर आर कंबाईन इज नोन एज बंडल कंडक्टर त्याला काय म्हणायचं बंडल कंडक्टर मग कमी व्होल्टेजसाठी एक एसीएसआर कंडक्टर लावला आर फेज म्हणून आणि वाय फेज म्हणून बी फेज म्हणून एक 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 एसीएसआर लावला तरी चालतं पण ज्यावेळेस दोनशे दोनशे दोन चाळीस दो, दोन दोनशे वीस दोनशे सत्तर केव्ही चारशे के चारशे चाळीस के सातशे पासष्ट के, के इतका सप्लाय घेऊन जात असताना एक एसीएसआर कंडक्टर काफी नाही तशा केसमध्ये नंबर ऑफ एसीएसआर कंडक्टरचा मिळून एक बंडल बनवायचा आणि तसा कंडक्टर ट्रान्समिशन सिस्टममध्ये वापरला जात असतो सर कसं काही एखादं उदाहरण सांगता का लगेच सांगतो लगे सांग बंडल कंडक्टरचं सा कलर कोडिंग आपण काय केलं ते एकदा मला बघू द्या फक्त हा हे इकडं हा इथं पांढरा म्हणजे स्टील आणि पिंक म्हणजे अल्युमिनियम पांढरा म्हणजे स्टील आणि पिंक म्हणजे अल्युमिनियम इकडे लक्ष दे समजा हा एक हा स्टील आहे ना हा आहे याला काय म्हणतो आपण एसीएसआर कंडक्टर याला काय म्हणायचं एसीएसआर कंडक्टर ओके कमी साठी हा एक कमी व्होल्टेजसाठी तुम्ही हाच आर हा वाय आणि हा बी असा वापरू शकतात काहीही प्रॉब्लेम नाही पण आता जर जास्त व्होल्टेज असेल खूप जास्त व्होल्टेज तर तुम्ही असा सेपरेट सेपरेट एक 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 नाही वापरू शकत बरोबर आहे पर फेज साठी नंबर ऑफ एसी चा ग्रूप कासा सांगो। आर कंडक्टरचा ग्रुप करायचा करून देऊ एकदा कसा करायचा सांगू चला ते असा कमी व्होल्टेज साठी चालेल एकशे बत्तीस के वी आहे ठीक आहे भाऊ एक एक न घेऊन जा आरवाय बी आहे तुमच्याकडे काही विषय नाही पण तुम्हाला चारशे चाळीस किलो व्होल्टचा सप्लाय घेऊन जायचं एवढं चिंगळं काय पुरणार आहे कुठं मग ह्याचं बंडल बनवायचं काय बनवायचं याचं बंडल Mengkasa bantal bawah itu, itu males sangka, pagi kuda jadu, Kalau असं बंडल बनवायचं कळलं म्हणून तो म्हणलं जादू बरोबर आहे आता सांगा हा लावायचा आर फेजला कुठं आर हा लावायचा वायला आणि हा लावायचा बी ला मला सांगा कळलं मग हे असं हवेत राहणार नाही तर याला स्पेसर्स द्यायचे काय द्यायचे स्पेसर्स स्पेसर्स म्हणतात त्याला काय म्हणायचं स्पेसर्स स्पेसर्स हां असा मग इथं पण तसाच करायचा बरोबर आहे हा असा करून टाकायचा रे एकदम भारी करायचं कसं करायचं आस करायचं आणि याला म्हणायचं बंडल्ड कंडक्टर याला काय म्हणायचं बंडल कंडक्टर आता टेक्निकल दोन तीन मुद्दे येत तेवढं कळलं जीवन सुंदर झालं बघा इकडं आता काय सांगतो हिची जी रेडियस असते ना हिची रेडियस या रेडियस पेक्षा ह्या दोघांमधला स्पेस जास्त पाहिजे दिसतंय का असलाच पाहिजे आणि ह्या दोघांमधल्या स्पेस पेक्षा ह्या दोघांमधला स्पेस जास्त पाहिजे मी दिसतोय मी नाही दिसतो हे दिसतंय हा स्पेस जास्त पाहिजे समजाय आहे का टेक्निकली समजा चुकून हे जे आहे एवढा घेतला एवढा एवढा आणि त्यांच्या स्पेस ठेवला एवढूसा उलसाक चालणार आहे का नाही काय पाहिजे मी इथं नंबरिंग देतो इकडं लक्ष दे हा एक आहे हा दोन आहे आणि हा तीन आहे तर तुझा तीन जो आहे तुझा काय तीन असा पाहिजे तुझा दोन असा पाहिजे तुझा एक असा पाहिजे तुम्हाला समजला का तीन इज ग्रेटर दॅन दोन इज ग्रेटर दॅन वन म्हणजे हा जो अंतर आहे हा अंतर जास्त पाहिजे बरोबर आहे हे अंतर त्याच्यापेक्षा कमी पाहिजे आणि ह्याची रेडियस रेडियस म्हणजे काय त्रिज्या त्या कंडक्टरची रेडियस त्याच्यापेक्षा कमी पाहिजे ही टेक्निकल टेक्निकलमध्ये येत कळायलाय मग हे चार चारचाच सर कंपल्सरी ग्रुप आहे का नाही मिनिमम दोन दोन घ्या तीन घ्या चार घ्या पाच घ्या किती पण घ्या पण त्यांचा एकत्रित बंच करा आणि दिस इज कॉल्ड बंडल्ड कंडक्टर याला काय म्हणतो आपण बंडल कंडक्टर तुम्हाला समजायला मी काय बोलतोय कोण आहे मग आता मला सांगा ट्रान्समिशन सिस्टम मध्ये सगळ्यात जास्त काय वापरतात नाही एसीएसआर कंडक्टरचं बंडल पहिले एसीएसआर कंडक्टर वापरायचा बरोबर आहे आणि त्याला पण ग्रुप ग्रुपनं तयार करायचं आणि त्याला म्हणायचं बंडल कंडक्टर त्याला काय म्हणायचं बंडल कंडक्टर मुद्दा क्लिअर झाला इथपर्यंत हो नाही अरे मुद्दा क्लिअर झाला एसीएसआर कंडक्टरचं काय करायचं बंडल वापरायचं काय करायचं बंडल वापरायचं मुद्दा क्लिअर झाला ओके आता यालाच म्हणतो आपण बंडल्ड कंडक्टर आता एक सांगा गोष्ट कंडक्टर शिकलो आपण बरोबर आहे कंडक्टरच्या दोन गोष्टी होत्या काय काय महत्वाच्या टेन्स स्ट्रेंथ आणि कंडक्टिव्हिटी त्या दोघांचा बी काय प्रॉब्लेम झाला ते दोघा असले तरच कंडक्टर चांगला एक बी नसलो तरी कस काय काय कामाचं सांगा ना म्हणजे कंडक्टिव्हिटी चांगली समजावली मी आणि ते जर रोजच तारा तुटायला लागले आणि एकर तार धोका खेळायला लागले तर मोठा धोका होईल ना मग या केसमध्ये काय बघलं पाहिजे आपण काय बघलं पाहिजे म्हणजे काय पाहिलं पाहिजे मला ना काय झालंय महाराष्ट्रातले वेगवेगळे कॉल येतात वेगवेगळे वेग लोक भेटतात माही ना भाषेची वाट लागून गेली सगळे <laughs> अगोदर तरी मला माझ्या माझ्या मराठवाड्यातली बीड जिल्ह्यातली अंबजवळ तालुक्यातली भाषा माझ्या गावातली भाषा होती पण आता काय झालंय छत्रपती संभाजीनगरमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा क्राऊड इथं येतोय सगळेजण वेगवेगळंच बोलते तर इकडचे नॉर्थ महाराष्ट्रातले धुळे जडगाव केडी खायची बॉडी बनवायची म्हणते इकडं विदर्भात गेलं तुले मले असं सुरू होऊन जाते बरोबर आहे इकडं नांदेडाने तिकडच्या पट्ट्यात गेलं बगल बगलं तिकडला शब्द आहे हा बगल बरोबर आहे बगल इकडच्या भागातला शब्द आहे बरोबर आहे त्यांना काय झालंय सगळीकडची भाषा माझ्यामध्ये आत्मसात होऊ लागले आणि मला माझी ओरिजिनल भाषाच विसरून गेलो मी बरोबर आहे म्हणजे मी गेलो करायला गणपती झालाय माझ्या कुणा हत्ती बरोबर आहे आता मला सांगा आपण काय बघलो पाहिजे इकडं आणि कंडक्टिव्हिटी पण चांगली पाहिजे आणि ह्या दोन गोष्टी असणारी एकमेव गोष्ट आपल्यात उपस्थित आहे ती म्हणजे ए सी एस आर कंडक्टर आणि त्या एसीएसआर कंडक्टरचं काय करायचं बंडल बनवायचं आणि बंडल बनवलं रे बनवलं एकदा की काय होत असतं वापरू शकतो आपण जास्त व्होल्टेजला चारशे चाळीस किलो व्होल्ट असाल सातशे पासष्ट किलो वल्ट असाल हजार किलो ओल्टा असाल बाराशे किलो ओल्ट असल असे जे असतात हेवीवाले सप्लाय त्या त्या ठिकाणी काय वापरू शकता तुम्ही बंडल कंडक्टर वापरले जात असतात मला वाटतं तुम्हाला एकदम चांगल्या लेवलला आता कळलं आहे मुद्दा कळायला इथपर्यंत ओ नाही आता लो व्होल्टेज कशाला म्हणतात मीडियम व्होल्टेज कशाला म्हणतात हाय व्होल्टेज कशाला म्हणतात एक्स्ट्रा हाय व्होल्टेज कशाला म्हणतात अल्ट्रा व्होल्टेज कशा अल्ट्रा हाय व्होल्टेज कशाला म्हणतात माहिती तुम्हाला नाही माहिती मी कशाला आहे क्लिअरच करून टाकतो ते पण मला सांगा इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, का? एकदा ओके एक ना सगळं एका सेकंदात कोणी बघून घेता का एकदा ना पहिल्यापासून तुम्हाला एक तीन तीन सेकंद पाणी पिईपर्यंत तुम्ही काय करा बघून घ्या चला एकदा पाणी पितो तीन तीन सेकंद फक्त स्लाईड बघा पाणी पेपर्यंत तुम्ही पाहिलं बर आता आपण पुढचा पार्ट शिकूयात मग पाहिलं ना मला तर पुढचं शिकू ठीक आहे बघा येते आकडा आता इकडे लक्ष द्या सगळेजण ह्याच्यात काही कोणाला अडचण काही मळमळ वगैरे नाही ना आता आकडक झालं जर फटाफट रॅपिड फायर राऊंड मारला तर चालेल का आधी शिकून पुन्हा शेवटी मारू आधी शिकवतो पुढचा आणि पुन्हा रॅपिड फायर राऊंड मारो जमला ना आता मला बघा इकडे लक्ष द्या मला बघा म्हणजे इकडं लक्ष द्या मला काय बघता मला काही सोनं लागलंय का चला आता लक्ष द्या इकडे काय सांगतोय बघा इकडं तर गाणं होतं ना ती मध्ये आलेलं तुला काय का मला काय होतं तुला काय सोन लागलं का तस काय मला काय सोन लागलंय का बघा इकडं आता मुद्दा पुढचा शिकवतोय व्होल्टेजेसच्या रेंजेस तुम्हाला माहित असल्या पाहिजे ठीक आहे बघ इकडं चार पाच प्रकारामध्ये आपण त्याला काय करू क्लासिफाय करून टाकू इकडं लक्ष दे तुम्हाला अर्धा टेबल अगोदरच येते माहिती का बघायचं नंबर सांगा एक दोन पुढं बघ बर चार इतकंच आहे हे अर्ध्यात मी घोळ करतो तुम्ही खाली कुठं चालले अजून पाच प्रकारचे व्होल्टेजेस आहेत सांगू इकडं इकडं व्होल्टेज देतोय ते बरोबर बघा इकडे लक्ष द्या मी काय हे झालं हे झालं व्होल्टेज त्याच्यानंतर इकडं रेंज त्याचे काय रेंज व्होल्टेज नेम म्हणू का मी नाव ह्याला काय नाव दिले ते आपण समजा बरोबर क्लासिफिकेशन कशात केले तो आहे व्होल्टेज मुद्दा दाखल आहे इथपर्यंत व्होल्टेजची रेंज आणि इथं कोणता सप्लाय असतो समजा नेचर ऑफ सप्लाय नेचर ऑफ सप्लाय म्हणजे त्याचा स्वभाव हो, ए सी का डी सी नेचर ऑफ सप्लाय समजाले का रे हो नाही मग मी सांगून देऊ तुम्हाला चल तुम्हाल, दे लक्ष इकडं आपला पक्ष अभ्यासावर लक्ष इकडं लक्ष दे बघ ऐक याला म्हणायचं लो व्होल्टेज काय म्हणायचं लो व्होल्टेज लो व्होल्टेज इकडं बघ सिंगल फेज साठी जर बघितलं तर एक दोनशे तीस व्होल्ट धरून चला मग दोनशे वीस शकतं दोनशे तीस बी आवश्यक तर दोनशे पस्तीस दोनशे चाळीस अरे व्होल्टेजमध्ये प्लस मायनस सहा टक्क्याचा टोलरन्स चालतो म्हणून दोनशे वीस बी असलं कुठं तरी बरोबर आहे दोनशे तीस असलं तरी सुद्धा बरोबर आहे जमाय बर थ्री फेससाठी चारशे पंधरा चारशे पंधरा व्हॉल्ट मग चारशे तीसही चालेल चारशे चाळीसही चालेल त्याच्यात बी चारशे पंधराचं प्लस मायनस सहा टक्के केलं तर चारशे जितकं येईल तितकी रेंज चालत असते हे बाळांनो एसी सप्लाय म्हणून वापरला जात असतो कसला एसी सप्लाय म्हणून वापरला जात असतो कळलो व्हॉल्टच मिडियम व्होल्टेज कस बघा कसलं व्होल्टेज वोल्टेज आपल्या याच्यातलं ट्रान्समिशन मध्ये बघूयात आपण हा मिडियम व्होल्टेज अकरा केस केवी अकरा तेहतीस ते केवीच हा सुद्धा एसीचा असतो हा सुद्धा काय असतो एसीचा असतो एसी सप्लायच असतो क्लिअर झाला बर हाय व्होल्टेज कसलं व्होल्टेज हाय व्होल्टेज आता हे जे हाय व्होल्टेज असतं ना हाय व्होल्टेज ते असतं सहासष्ट के किंवा एकशे बत्तीस के किंवा दोनशे वीस किंवा दोनशे के वी चालते दोनशे वीस के वी सुद्धा क्लिअर झाला हे सुद्धा एसीच वापरतात हे सुद्धा कोणतं वापरतात ए सीच वापरला जातो आणि एक असतो मीडियम झाला आपला लो झाला मिडियम झाला हाय झाला एक्स्ट्रा हाय कसला हाय एक्स्ट्रा हाय व्होल्टेज समजतंय का तुला एक्स्ट्रा हाय व्होल्टेज समजा चारशे केवी किंवा चारशे चाळीस केवी वगैरे 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 हा ए सी असतो अँड डी सी असू शकतो ए सी डी सी दोन्ही पण बरोबर आहे आणि शेवटचा अल्ट्रा कसला अल्ट्रा हाय व्होल्टेज अल्ट्रा एस ट्वेंटी बघा इकडं अल्ट्रा हाय व्होल्टेज इकडं सातशे पासष्ट के वी अँड अबो अँड अबो अबो म्हणजे हजार केवी बाराशे केवी बाद झाले त्याच्याकडनं सध्या तरी ठीक तर ला, आहे तर इकडं छत्रपती संभाजीनगरला लाईन आलेले आहेत कन्स्ट्रक्शन वगैरे ऑलमोस्ट कंप्लीटेड आहे पण अजून त्या लाईनमध्ये इतका सप्लाय हजार केवी बाराशे केवी तर आला नाही सध्या त्या लाईन आहे तर तेवढी प्रयोजन तेवढे जे आहे ते, ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं इथं पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये चा चारशे सातशे पासष्ट के पर्यंत सध्या तरी सप्लाय चालू आहे कदा कदाचित उद्या भविष्यात येऊ शकतो तुम्ही सिस्टममध्ये आल्यानंतर तुम्ही त्याला बाराशे केव्ही ने ट्रान्समिशन करावं त्याचं पुढं फोन आहे इथं सुद्धा ए सी अँड डी सी दोन्ही चालतं पण एक हजार के अँड अबो काय म्हणलं मी एक हजार केवी अँड अबो एच व्ही डी सी इज प्रेफरेबल एच व्ही डी सी प्रेफरेबल सगळे जास्त कोणता वापरला जातो एच वी डी सी वापरला जात असतो मला वाटतं तुम्हाला हा टेबल सुद्धा एकदम चांगला आणि टकाटक कळायला असेल समजलं का रे अरे हो नाही जायचं पुढच्या मुद्द्यावर हो नाही एकदा आपण काय करू रॅपिड फायर राऊंड मारून घेऊ सांगा मला आता हा? आज आपण काय सुरू केलं होतं ट्रान्समिशन सिस्टम त्याच्या अगोदर आपलं इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन टकाटक झालेलं आहे कसलं झालेलं तक आहे टकाटक तक झालेलं आहे मुद्दा क्लिअर आहे बर त्याच्यानंतर मी इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन एकदम पुन्हा टाकाटक करून घेतलं विथ त्याचे फॉर्म्युले वगैरे तुम्हाला सांगितले तर परीक्षेत येतात छोट्या मोठ्या न्यूमेरिकल सहित काही सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत इथं ध्वाका खायचा नाही व्यवस्थित एकदम करत राहायचं अभ्यास भारी मार्क पडतात आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर ह्या विषयांना सिरियसली घेऊन चांगला अभ्यास करा पण अभ्यास करताना सिरियस होऊ नका सिम्पल वेनं मी ज्या पद्धतीनं सांगितलं जिथं वाक्य जिथं सांगितलं बनवून तिथं लॉजिक ट्रिक्स आणि कन्सेप्ट दिलेत मध्येच थेअरी बनवल्या आपण काही कन्सेप्ट बनवले मध्ये आता तर स्टोरी सांगितली एखादं गाणंच बोललो या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती तुम्ही शंभर टक्के इथले मार्क्स तुमच्या हातात पदरात पाडू शकतात म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याच पद्धतीने अभ्यास करा तुम्ही फार जास्त काही करत बसताल तर मार्क्स येऊ शकत नाही तर एक्झामला काय अपेक्षित आहे त्याचा एक अंदाज आपल्याला आला पाहिजे आणि मागील अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतोय मॅक्सिमम मार्क्स तुमच्या इथून पडत असतात हमखास परीक्षेत प्रश्न येत असतात मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला हो नाही कारण यापूर्वीही मी ह्या या गोष्टी बोललो या या गोष्टी केल्या याला आपल्याला प्रचंड यश मिळालं आहे अखंड महाराष्ट्रातून खतरनाक तगडा प्रतिसाद भेटतोय याचं एकमेव कारण काय आहे की तुम्हा सर्वांनी टाकलेला विश्वास आणि आम्ही सांगितलेल्या गोष्टींना तुम्ही घेतलेलं सिरियस या सगळ्या गोष्टींचं फलित म्हणजे आज महाराष्ट्राच्या अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी आपल्याकडे येतात अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये चांगल्या चांगल्या पदावरती आपले मोठ्या संख्येनं विद्यार्थी पास होतात याचं एकमेव कारण काय आहे आपल्या दोघांचा बनलेला हा बॉन्ड एकदम तगडा आहे आपला बॉन्ड ह्या जगात कोणीही तोडू शकत नाही असं मला वाटतंय आपण सुरू केलं ते जनरेशन झालं इकॉनॉमिक्स ऑफ जनरेशन झालं त्यानंतर ट्रान्समिशनला सुरुवात केली मी सांगितलं के, की ट्रान्समिशन जर तुम्हाला करायचंय तर हाय व्होल्टेजवरती करा जेणेकरून की लॉसेस कमी होतील कंडक्टरची साईज कमी होईल वेट कमी होईल सपोर्टला लागणार खर्च कमी होईल त्याच्यानंतर आय आर ड्रॉप कमी होईल आणि लॉसेस कमी होतील आउटपुट वाढल इफिशियन्सी वाढल एवढं सगळं चांगलं होत असेल तर व्होल्टेज वाढवायला आपल्याला प्रॉब्लेम काय व्होल्टेज वाढवून द्या ना व्होल्टेज वाढलं करंट कमी होईल आणि अशा पद्धतीने हे सगळे फायदे 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 या ठिकाणी होणार आहेत तर तुम्हाला एकदम चांगलं कळलं तर ते सगळं जर चांगलं कळलेलं असेल तर पुढच्या गोष्टी आपण शिकलोत की ट्रान्समिशन सिस्टममध्ये काय काय गोष्टी आहेत ट्रान्समिशन लाईन असते ट्रान्समिशनचे कंडक्टर्स असतात इन्सुलेटर्स असतात सपोर्ट्स असतात पोल्स आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण टावर वगैरे म्हणतो किंवा सिटी असतात पीटी असतात सर्किट ब्रेकर असतात रिले असतात आयसोलेटर्स असतात फ्यूज असतात अर्थ वायर असतं लाईटनिंग अरेस्टर असतं लाईटनिंग ॲब्झर्बर असतं लाईटिंग डायव्हर्टर्स असतात अर्थिंग स्क्रीन असते प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आहेत रिलेज आहेत टाईप्स ऑफ रिले आहेत आणि हे सगळं आपल्याला शिकायचंय आणि मध्ये चाललर चिल्लर पार्ट अजून काही राहिलं तर तेही खतम करायचंय बरोबर आहे फिडर आहे डिस्ट्रीब्युटर म्हणजे पूर्ण ट्रान्समिशन किंवा पूर्ण पॉवर सिस्टम मधल्या गोष्टी तुमच्यासोबत मी आता या ठिकाणी शेअर करत आहे ते झालं त्याच्यानंतर आपण बघितलं सगळ्यात जास्त ट्रान्समिशन लाईन मधला महत्वाचा पार्ट कोणता असेल तर तो कंडक्टर आहे आणि कंडक्टरमध्ये महत्वाच्या दोन गोष्टी असतात त्याचं मी नाव तुम्हाला इथं सांगितलं आणि व्यवस्थितरित्या प्रत्येकाला कळेल अशा भाषेमध्ये सिम्पल भाषेमध्ये इथं लिहून दिलं की कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या कंडक्टिव्हिटी म्हणजे वाहकता आणि मेकॅनिकल स्ट्रेंथ म्हणजे मजबूती किंवा ते मजबूत असलं पाहिजे ते सुद्धा जास्त असतं दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या महत्वाच्या बाकीच्या पण महत्त्वाच्या आहेतच पण जास्त कोणाला महत्व आहे त्या वरच्या दोघींना महत्व आहे त्या दोन गोष्टींना मग आपण बघितले टाइप्स ऑफ कंडक्टर पहिला सॉलिड बघितला बरोबर त्याचा प्रॉब्लेम कळला तो टफ आहे रिजिड आहे तो ब्रिटल आहे तो मॉडेल पण वाकणार नाही तो त्याची काय म्हणता येईल फ्लेक्झिबिलिटी कमी आहे स्ट्रिंग करता येत नाही तुम्हाला तो इझिली आणि तो जास्त मोल्ड होत नाही म्हणून असे कंडक्टर हे लॉंग स्पॅनला किंवा तुम्ही जनरली वापरू शकत नाहीत किंवा वापरत नसतात मग ह्याच्यापेक्षा आणखी चांगला एक कंडक्टर आला त्याचं नाव स्ट्रँडेड कंडक्टर कसला कंडक्टर स्ट्रँडेड कंडक्टर आणि स्ट्रँडेड कंडक्टर मध्ये पुन्हा टूच प्रकार सांगितले होमोजिनियस हेट्रोजेनियस होमोजिनियसचा अर्थ सगळे सेम 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 आणि हेट्रोजिनियसचा अर्थ वेगवेगळ्या मटेरियल पासून बनवलेला स्ट्रँड्स कळायला इथपर्यंत मग होमोजिनियसमध्ये सगळेच ॲल्युमिनियम घेतले तर कंडक्टिव्हिटी चांगली राहील पण स्टेन्स स्ट्रेंथ कमी राहील आणि मग हे चालणार नाही सगळे स्टील घेतले तर मजबूत जास्त राहील गडी लई मजबूत आहे पण काही कामाचं नाही काही कामाचं आहे तसं म्हणजे या ठिकाणी हा जो आहे एस म्हणजे ऑल स्टील कंडक्टरचा प्रॉब्लेम काय होऊ शकतो मजबूत भरपूर आहे पण करंटच पास करीन आहे ह्याला काय अर्थ आहे म्हणजे त्याच्यात ते दोन्ही गुणधर्म पाहिजेत आणि एकच गुणधर्म आहे तो काही कामाचा आहे नाही सगळंच काही त्याच्याकडे असावं म्हणजे कंडक्टिव्हिटी असली पाहिजे आणि टेन्सर स्ट्रेंथ पण असली पाहिजे दोन्ही गोष्टी असतील तर त्या गोष्टीला महत्व आहे इकडे ह्या दोघांकडे सेपरेट सेपरेट काहीच नाही म्हणून ह्या दोघांना एकत्र आणायचं त्याचं नाव ए सी एस आर कंडक्टर काय काय आहे तो एसीएसआर कंडक्टर आणि एसीएसआर कंडक्टर म्हणजे अल्युमिनियम कंडक्टर मग आता बघा त्याचा उद्देशच तो आता की अॅल्युमिनियम न काम करावं आणि स्टील न मजबूतीचं काम करावं दोघ एकत्र आले की काम ओके होऊ लागलं ए सी एस आर कंडक्टर पण मग एसीएसआर एसीएसआर आर कंडक्टर वापरला की सगळ्यात जास्त ट्रान्समिशन सिस्टम मध्ये एसीएसआर कंडक्टर वापरला जात असतो पण पण काय होतं की खूप जास्त व्होल्टेज साठी एक एक सिंगल वापरता येणार नाहीत मग त्याच्यापासून बनवायचं काय रेवा हे सांगितलं तुम्हाला मी त्याचं सांगितलं पुढं बंडल कंडक्टर मग ए सी एस आर कंडक्टर हा 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 बनवला एकत्र केला की बंडल बनलं एकत्र केला की बंडल बनलं एकत्र केलं की बंडल बनलं सगळे एकत्र करायचे आणि बंडल बनवायचे यासाठीच तर तुमची मरमर चालू सगळायचे बरोबर आहे उलशेक मला द्यायचे गुरुदक्षा ना पुन्हा ह्याच्यापासून त्याचं एवढं कमवायचे कामवायचे हे साठी चालू आहे बंडल बनवण्यासाठी बरोबर आहे तर मग ह्याला म्हणायचं बंडल कंडक्टर याला काय म्हणतो असतो आपण बंडल कंडक्टर ओके इथपर्यंत ओके झालं सगळं काही अरे हो नाही नक्की मग हे वापरलं जातं मग तुम्हाला हे पण माहित असलं पाहिजे कुठे गेलं हे पण सगळं माहिती नंबर मायनस थ्री एनस प्लस वन एवढं नंबर टू एन मायनस वन टू एन मायनस वन इंटू डी मग किती लेअरन किती काय सगळ्याच गोष्टी तुम्हाला मी शिकवल्या हाय क्लिअर झाला काय हो नाही ओके मग मी पुन्हा लेवल ऑफ व्होल्टेजेस सांगितल्या ले लो लेवल मीडियम लेवल हाय लेवल एक्स्ट्रा हाय लेवल मग तुमच्या समोर मी इकडं हा सत्संग सुद्धा मांडलेला आहे तुम्हाला सगळं कळलंय का खर्र सांगा खर्रच अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर एकदम धडाक्यात कंप्लीट झालं खूप खूप धन्यवाद मुद्दा क्लिअर झालाय चल